उपजत संशोधक वृत्ती असलेल्या फैयाज पठाण या तरुणाची संशोधक वृत्ती परिस्थितीच्या रेट्यामुळे मागे पडत असून औरंगाबादच्या या रँचोला प्रोत्साहनाची गरज आहे. आपण थ्री इडियट मध्ये बघितलं होतं की रँचो आमिर खानची भूमिका जे रँचोने रँचो केलं होतं तोच रँचो आज आपल्या औरंगाबाद शहरामध्ये सुद्धा आहे, तो म्हणजे फैयाज पठाण. आपण बघणार आहोत फैयाज पठाण याने काय काय केलं ते आणि काय असं त्याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे की ज्याच्यामुळे आम्ही त्याला रँचो म्हणतोय. बघूया तर फैयाज पठाण याला. होटो को करके गोल सीटी पर जाके बोल. मुर्गी का जोड़ है अंडे का क्या होगा, हर लाइफ मिलेगी या तवे पे फ्राई होगा. कोई ना जाने अपना फ्यूचर क्या होगा. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आयुष्य आनंददायी करता येतं हे बघायचं असेल तर नक्कीच आपण शहरातील सिडको मनपा कार्यालयासमोरील फैयाज पठाण या चहावाल्याला भेटा. ही काही गंमत नाही परंतु एक कटू सत्य आपल्याला पाहायला मिळेल. फैजल पठाण हा युवक घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे 10वी नंतर शिक्षण घेऊ शकला नाही व एका कंपनीत स्क्रू बनवण्याचे काम करायला लागला. परंतु त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाने आपलं घर चालत नसल्याने त्यांनी चहाची गाडी लावली. आयुष्यात वेगळं काही करायची इच्छा घेतलेल्या या युवकाने त्याच्या कंपनीतील स्क्रूच्या मशीनचे मिनी मॉडेल बनवले. कंपनी मालकाने त्याला ते मॉडेल विकत मागितले परंतु त्याने ते विकले नाही आणि छंदापायी घरात सांभाळून ठेवले. त्याला व्यवहारिक ज्ञान नसल्याने त्याची क्रिएटिव्हिटी घरातच धूळ खात पडत आहे. फैयाज पठाण इतक्यावरच न थांबता त्याने घरात अमेझिंग पार्कच्या धर्तीवर झोक्यांचे छोटे मॉडेल तयार केले आहे. 5 भावंडे आई वडील यांची हलाखीची परिस्थिती असताना त्याला आपण जास्त शिक्षण देऊ शकलो नाही याची खंत वडील फिरोज पठाण यांनी व्यक्त केली. बच्चा हमारा जो है तो बहुत हुशार है लेकिन घर की परिस्थिति बिगड़ होने की वजह से वो आगे बढ़ नहीं सका, इसलिए जो है तो वो अपने दिमाग से काम करता. हमारी परिस्थिति कठिन है. फैयाज पठाणला स्पोर्ट बाईकचा छंद आहे परंतु आपण खरेदी करू शकत नाही या गोष्टीचा दुःख करत बसण्यापेक्षा किंवा गैर मार्गाचा अवलंब करून स्पोर्ट बाईक खरेदी करण्यापेक्षा त्याने आपल्या सायकलला स्पोर्ट बाईकचं स्वरूप दिलंय. ते पाहून स्पोर्ट बाईक वालेच नाही तर त्यांच्या घराच्या वाटेत पडणाऱ्या MGM कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सुद्धा त्याच्या त्या स्पोर्ट बाईक म्हणजे सायकली सोबत सेल्फी काढतात. त्यामुळे फैयाज पठाणकडे बघितल्यावर केवळ संधी नाही पैसा नाही पण खचून जाऊन आयुष्य संपवणे किंवा गैरमार्गाने पैसा कमवणे या गोष्टीपेक्षा आहे त्या परिस्थितीत आयुष्य कसं सुखानं आनंदानं जगायचं हे पाहायला मिळत आहे.